ताजा बातम्यांसाठी महानकार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मातेने समतोल आहार घेणे आवश्यक, डॉक्टर काश्यप नावर। संकनवाडी येथे धर्मस्थळ संघातर्फे महिलांना मार्गदर्शन। महिलांनी गरोदर काळात समतोल आहार घेणे अत्यावश्यक असते, कारण गरोदर काळात माता व बालक या दोन जीवांचे आरोग्य महत्त्वाचे असते। यासाठी शासनाने गरोदर महिलांच्या आरोग्य वाढीसाठी अंगणवाडी मार्फत समतोल पोषक आहार पुरवतो। लोह, खनिज व प्रथिनयुक्त महागाच्या गोळ्या अंगणवाडी व सरकारी दवाखान्यातून पुरवून दर महिन्याच्या 9 तारखेला शासन महिलांच्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करतं। शासनाच्या अशा उपक्रमाचा महिलांनी आवश्यक लाभ घ्यावा। तसेच शाकाहारी महिलांनी मोड आलेले धान्य व हिरव्या पालेभाज्या आहार घेतल्यास आरोग्य उत्तम राहतं, असं मत चिकोडी तालुका सरकारी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर बी काश्यप नावर यांनी व्यक्त केले। श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी संघ चिकोडी डॉक्टर डी वीरेंद्र हेगडे व हेमावती हेगडे यांच्या सहयोगाने संकनवाडी तालुका चिकोडी येथे महालक्ष्मी मंदिर भवनामध्ये शुक्रवारी महिलांसाठी समतोल आहार मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर काश्यप नावर बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य पूजा हलसोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्मस्थळ संघ प्रादेशिक कार्यालय धारवाड येथील मुख्य समन्वयक अधिकारी गीता एस या होत्या। प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री मंजुनाथ यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी गीता एस यांनी महिलांनी लघु उद्योगाद्वारे स्वावलंबी बनावे असे आवाहन केलं। या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य कविता मेट्टनवर, संघ सेवा प्रतिनिधी सदस्य व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमात प्रास्ताविक व स्वागत तालुका ज्ञानविकास समन्वयक अधिकारी तुळसा विश्वकर्मा, सूत्र संचालन आभार सेवा प्रतिनिधी रूपा डुकरे यांनी केलं। महानकर न्यूज साठी खडकलाटहून संजय कांबळे।